नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपला लॅपटॉप असेल किंवा पी सी असेल तर त्याचा स्क्रीनशॉट कसा घ्यायचा। मित्रांनो, ही पद्धती अतिशय सोपी आहे आणि आपण आपल्या लॅपटॉप किंवा पी सीचा स्क्रीनशॉट एका क्लिकमध्ये घेऊ शकणार आहात आणि तेही कोणतंही सॉफ्टवेअर डाउनलोड न करता। तर तो नेमका कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे आणि या माहितीच्या आधारे आपण सहजपणे तो स्क्रीनशॉट घेऊ शकाल। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणास एक विनंती करेल की जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, आपलं चॅनल ग्रो होण्यासाठी आपल्या लाईकची आणि सबस्क्राईब करण्याची चॅनलला खूप गरज आहे, कारण 93% लोक फक्त व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही। तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका। तर व्हिडिओला सुरू करण्यासाठी जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर। मित्रांनो, आपण या ठिकाणी स्क्रीनशॉट घेण्याच्या दोन पद्धती बघूया। त्यापैकी पहिली पद्धती आहे, बघा आपल्याला या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला आपल्या स्क्रीनवरील जे छोटं विंडोजचं बटन आहे जे आल्टच्या बाजूला आहे ते प्लस वरच्या साईडला प्रिंट स्क्रीनचं बटन दाबायचं आहे। ते दाबल्यानंतर आपल्याला सहजपणे याचा स्क्रीनशॉट झालेला आहे आणि ते जे सेव्ह झालेलं असेल, बघा माय पी सीमध्ये जायचं आहे आपल्याला। पी सीमध्ये गेल्यानंतर हे जे पिक्चरचा फोल्डर आहे तर त्यामध्ये त्याचा स्क्रीनशॉट ऑलरेडी झालेला असेल। बघा या ठिकाणी अतिशय सोपी पद्धती आहे आणि स्क्रीनशॉट झाल्यानंतर आपण बघूया पिक्सलमध्ये की कोणताही लॉस आपल्याला दिसून येत नाही, अगदी जसंच्या तसं स्क्रीनशॉट झालेलं आहे, यामध्ये कोणताही लॉस झालेला नाही स्क्रीनचा। बघा अतिशय सुंदर असा आकर्षक आणि एकदम परफेक्ट असा स्क्रीनशॉट झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण एक पी डी एफ फाईल ओपन करूया आणि या पी डी एफ फाईलचं सुद्धा एक स्क्रीनशॉट घेऊया। या प्रकारे बघा ही पी डी एफ फाईल आहे थंबनेल बनवण्यासाठी तयार केलेली, तर याचा आपण स्क्रीनशॉट घेऊया। या ठिकाणी जे विंडोजचं बटन आहे ते आणि प्रिंट स्क्रीनचं बटन आहे ते क्लिक करूया। बघा क्लिक झाल्यानंतर स्क्रीनशॉट झालेला आहे आणि त्यानंतर आपल्या माय पी सीमधलं जे पिक्चरचं फोल्डर आहे त्यामध्ये तो स्क्रीनशॉट सेव्ह झालेला असेल। त्याला ओपन करूया आपण। बघा या ठिकाणी याला क्लिक करूया, ओपन करूया। बघा कोणताही लॉस पिक्सलचा झालेला नाही, अगदी परफेक्ट असा स्क्रीनशॉट आलेला आहे। मित्रांनो, अशा प्रकारे या पहिल्या पद्धतीमध्ये आपल्या कीबोर्डच्या सहाय्याने आपण विंडोज प्लस प्रिंट स्क्रीनचं जे बटन आहे तर त्याला क्लिक करून एका वन क्लिकमध्ये आपण सहजपणे स्क्रीनवरील कोणताही स्क्रीनशॉट किंवा स्नॅपशॉट घेऊ शकतो। बघा किती सोपी, आणि यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर वापरण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही। त्यानंतर एक दुसरा प्रकार आहे तर तो बघूया आपण कसा स्क्रीनशॉट घ्यायचा। मित्रांनो, खाली इकडे सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे स्निपिंग टूल्स, SNNIPPING स्निपिंग टूल्स। बघा या ठिकाणी सर्च होत आहे। बघा या ठिकाणी स्निपिंग टूल्स दिसत आहे, त्याला क्लिक करूया आपण आणि हे आपल्या पी सीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये इनबिल्ट आहे त्यामुळे आपल्याला बाहेरून डाउनलोड करण्याची गरज नाही। आता या ठिकाणी फक्त आपल्याला रेक्टँगल स्क्रीनला क्लिक करायचं आहे आणि आता इथून आपल्याला कोणताही स्क्रीनशॉट सिलेक्ट करता येईल, स्क्रीन सिलेक्ट करता येईल आणि त्याचा स्क्रीनशॉट घेता येईल। बघा
झालेला आहे। आणि आता या ठिकाणी सेवचे बटन आहे, एक फाईलमधून आपण सेव करू शकतो किंवा या ठिकाणी सेव बटन आहे त्याला क्लिक करा। सेव बटनला क्लिक करा म्हणजे आपल्याला जिथे पाहिजे ते सेव करता येईल। बघा हा सुद्धा स्क्रीनशॉट आपण एकदा वन क्लिकवर घेतलेला आहे। बघा या ठिकाणी हा स्क्रीनशॉट झालेला आहे। त्यानंतर आपण परत एक PDF फाईल ओपन करूया। अगोदर हे बघून घ्या, अशा प्रकारचा हा स्क्रीनशॉट या ठिकाणी आपण स्निपिंग टूलच्या साहाय्याने घेतलेला आहे। त्यानंतर दुसरा आहे की एक PDF फाईल ओपन करूया आपण, जी अगोदर केली होती, आणि तिचा स्क्रीनशॉट घेऊया। यासाठी बघा हे ओपन केलेलं आहे स्निपिंग टूल्स, आणि हे जे सिलेक्ट आहे त्याला रेक्टँगलमध्ये स्क्रीन केल्यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे साईज पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट घेता येईल। आणि त्याला क्लिक केल्यानंतर हा स्क्रीनशॉट या ठिकाणी झालेला आहे। बघा आणि या ठिकाणी आपल्याला तो सेव्ह करायचा आहे। अशा प्रकारे आपण सहजपणे एका क्लिकवर स्क्रीनशॉट घेऊ शकतो, अगदी कीबोर्डच्या साहाय्याने किंवा स्निपिंग टूलच्या साहाय्याने। बघा या ठिकाणी हा स्क्रीनशॉट झालेला आहे। बघा अतिशय सुंदर आणि कोणताही लॉस यामध्ये झालेला आपल्याला दिसून येत नाही, पिक्सेल अगदी क्लिअर आणि छान दिसत आहे। याचा अर्थ हे अतिशय स्निपिंग टूलसुद्धा एक महत्त्वाचं स्क्रीनशॉट घेण्याचं साधन आहे, आणि त्यासाठी आपल्याला कोणत्याही नवीन सॉफ्टवेअरची डाउनलोड करण्याची गरज नाही। बघा या ठिकाणी तर अशा प्रकारे आपणही या स्क्रीनशॉटचा किंवा या टेक्निकचा वापर करून सहजपणे स्क्रीनशॉट घेऊ शकता। धन्यवाद मित्रांनो।